बंगालच्या उपसागरात तयार झालेलं जवाद चक्रीवादळ येत्या 24 तासात अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यामुळे ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय. या वादळाचा परिणाम म्हणून मुंबई आणि महाराष्ट्रासह गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्लीत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली. रात्री 3 ते 4 तास हा अवकाळी पाऊस बरसला. या अवकाळी पावसामुळे फळबागा, रब्बी पिकं आणि काढणीला आलेल्या कापसाचं मोठं नुकसान झालंय. नंदुरबार तालुक्यातील मांजरे शिवारात पाऊस आणि थंडीमुळे 25 मेंढ्यांचा मृत्यू झाला तर अनेक घरांच्या भिंती देखील कोसळल्यात. पावसाळी वातावरणामुळे मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात तापमानात चढ उतार नोंदवण्यात येत आहे. काल कुलाबा येथे 25.8 तर सांताक्रूज येथे 26.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. वातावरणामध्ये होणाऱ्या बदलांमुळे गेल्या 2 ते 3 दिवसात हे बदल दिसून आले. अवकाळी पावसाचा फटका निफाडमधल्या वीज भट्टी उत्पादकांनाही बसलाय. गोदाकाठ परिसरातल्या शिंगवेमध्ये सगळ्या विटा भिजल्यात, त्यामुळे वीज भट्टी मालकांचं मोठं नुकसान झालंय. शेतीचंही अतोनात नुकसान करणाऱ्या या अवकाळीनं वीट भट्टी उत्पादकही आता चिंतातूर झाले. सह्याद्रीची उंची म्हणजे